आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजत आहे. संभाजी भिडे हे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी मंत्रालयाबाहेर एका महिला पत्रकाराने भिडेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत त्या महिला पत्रकाराला उत्तर देण्यास नकार दिला. दरम्यान संभाजी भिडे यांनी केलेलं ते वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय आहे पाहूयात. माता विधवा नाहीये, कुंकुलामक तुझ्याशी बोलतो. संभाजी भिडे आपल्या सोबत आहेत. गुरुजी, तुम्ही आज या ठिकाणी मंत्रालयात आलेला होता, कुणाची भेट घेतली? मग तुझ्याशी बोलू. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री हे भारतमातेचं रूप आहे. भारतमाता विधवा नाहीये, कुंकुलामक तुझ्याशी बोलतो. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरती राज्यभरातून प्रचंड टीका केली जाते. दरम्यान या आधीही महिलांना हीन समजणारी तुच्छता दर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत, त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर म्हणाल्यात. त्यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रियाही दिली आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही फेसबुकवरती हेरंब कुलकर्णी यांची तू आणि मी ही कविता शेअर करत संभाजी भिडे यांना चांगलंच फटकारले. तू आणि मी लावतो टिळा तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली. मी लावतो भस्म तू लाव कुंकू, गुलामीचा शंख दोघे मिळून फुंकू. तू घाल मंगळसूत्र मी घालतो माळ, मनुने मारलेली रेषा मनोभावे पाळ. तू घाल बांगड्या माझ्या हातात गंडा, मुकटाने ऐक नाहीतर आमच्या हातात दंडा. मी घालतो मोजडी तू जोडवे घाल, सप्तपदीच्या मर्यादेत जन्मभर चाल. तू घाल अंबाडा मी शेंडी राखतो, विज्ञानाच्या प्रगतीला परंपरेने झाकतो. मी घालतो टोपी तू घाल बुरखा, बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे एकमत आहे बरं का. मी धोत्रात तू शालूत, होऊ परंपरेचे दास. साने गुरुजी ते भिडे गुरुजी, महाराष्ट्राचा प्रवास. मात्र राज्यभरातून उमटणाऱ्या या संतप्त प्रतिक्रियांवरती आता संभाजी भिडे यांचे समर्थक काही प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल. तेव्हा तुम्हाला काय वाटतं, सध्याच्या काळात टिकली ही इतकी महत्वाची आहे का की त्यावरून राज्यात राजकारण केलं जावं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.